बारामतीमध्ये ननन विरुद्ध भावजय अशी लढत निश्चित झालेली आहे. या कौटुंबिक लढतीचा परिणाम काय होणार? संसदरत्न असलेल्या सुळेताई चौथ्यांदा जिंकणार की पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उतरणाऱ्या सुनेत्रा वहिनी विजय खेचून आणणार? पाहूया त्या रिपोर्टमधून. बारामतीत ननन विरुद्ध भावजय लढत निश्चित. निवडणुकीआधी सुप्रिया सुळेंची भावनिक साथ. आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रवीण दरेकरांचा निशाणा. परंतु एकीकडे आई समान बोलायचं, दुसरीकडे टीका करायच्या. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असल्यामुळे बारामतीचं कुरुक्षेत्र झालंय. बारामतीतील याच संघर्षावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय, तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना. आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते. आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते. त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय. विचार करा ना या सगळ्याचा. असा का नाही तुम्ही कधी विचार करत? जर तुम्हाला वहिनी आई समान वाटतात तर सुप्रियाताई आईच्या विरोधात उभं नको आपण राहायला. आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना. परंतु एकीकडे आई समान बोलायचं, दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही गेन करता येते का? केविलवांना दुर्दैवी प्रयत्न सुप्रियाताईंचा आहे. अजित पवारांच्या यशात सिंहाचा वाटा असलेल्या सुनेत्रा पवार पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवारांनी ही लढत कौटुंबिक नसून राष्ट्रहिताची निवडणूक असल्याचं म्हटलंय. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस आहे. बारामती मतदारसंघात सगळीकडेच मी फिरले. जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय आणि हा उत्साह तुम्हाला जे काही सांगतोय ते त्यांचं मत जे त्यांच्या उत्साहामधूनच दिसतंय. खरं सांगायचं तर ही निवडणूक राष्ट्राची आहे आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. बारामती मतदारसंघ हा पवार घराण्याचा परंपरागत बालेकिल्ला राहिलाय. 1967 ते 1990 पर्यंत शरद पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी बारामती विधानसभा अजित पवार यांच्याकडे सोपवली आणि देशाच्या राजकारणात लक्ष घातलं. अजित पवार यांनी 1991 ते 2019 अशी 7 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. 1991 ते 2004 पर्यंत शरद पवार यांनी बारामतीतून निवडणूक जिंकली आहे. पुढे 2009 मध्ये स्वतः माढ्याची जागा लढवून बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळेंकडे सोपवला. सुप्रिया सुळेंनी 2009 ते 2019 असं 3 वेळा बारामतीच्या खासदार राहिल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यामुळे बारामतीत चुरस वाढली आहे. बारामतीची लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी मूळ सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होणार आहे. पवार विरुद्ध पवार या लढतीत बारामतीकर कुणाला साथ देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती.